नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरती अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आजचा हा व्हिडिओ छोटासाच असणार आहे पण खूप खास असणार आहे, कारण सर्वत्र चर्चा आहे की समृद्धी महामार्ग कधी सुरू होतो, जनतेच्या सेवेमध्ये कधी रुजू होतो। सरकारच्या वतीनं लवकरच ही घोषणा करण्यात येत आहे की मे महिन्यामध्ये कुठल्या तारखेला हा समृद्धी महामार्ग फेज 1 सुरू होणार आहे, म्हणजेच नागपूर ते सेलू बाजार हा जो 210 किलोमीटरचा जो डिस्टन्सचा जो पहिला फेज आहे तर हा सुरू होणार आहे। अगोदरची न्यूज होती जी नागपूर ते शिर्डीपर्यंत हा समृद्धी महामार्ग सुरू होणार होता, परंतु काही कारणास्तव पॅकेज 5 व पॅकेज 7 काम थोड्याफार प्रमाणात बाकी असल्यामुळे हा फेज जो आहे तर हे नंतर सुरू होणार आहे। त्यामुळं नागपूर ते सेलू बाजारपर्यंत हा समृद्धी महामार्ग मे महिन्यामध्ये सुरू होणार आहे। ह्याचा आढावा घेण्यासाठी खुद्द नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे हे प्रत्यक्ष महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते, आणि त्याचबरोबर त्यांनी इलेक्ट्रिक कारसुद्धा चालवली, टेस्ट ड्राईव्ह पण केलेला आहे। त्यांनी जवळजवळ 140 किलोमीटर वेगाने इलेक्ट्रिक कार समृद्धी महामार्गावरती चालवलेली आहे, आणि हा व्हिडिओ त्यांचा खूप व्हायरल होत आहे। मी पण विचार केला की हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आपल्या प्रेक्षकांना पण दाखवलाच पाहिजे, तर तत्पूर्वी आपण तो व्हिडिओ पाहणार आहोत। एकदम मस्का जैसा है ना। हाँ, एकदम कुछ फिकर मत करना, नो नीड टू लिफ्ट ऑफ। सही कहा, सही कहा। एग्जिट ले